नमस्कार, मी शैलजा जोगल। महाराष्ट्र फास्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि दिवसाची सुरुवात एका दिलासादायक बातमीने, ती म्हणजे कोरोनाच्या चाचण्यांमध्ये सरकारने 6व्यांदा घट केली आहे। आता राज्यात 700 रुपयात कोरोनाची चाचणी होणार असून आरोग्यमंत्र्यांनी ही घोषणा विधानसभेत केली आहे। कोरोना चाचण्यांच्या दरामध्ये राज्य सरकारने कपात करत 980 रुपयांवरून हा दर 780 रुपये एवढा केलाय। कोरोना संकटाची सुरुवात झाली तेव्हा हा दर 4500 एवढा होता, तो आता अवघ्या 700 रुपयांवरती आलाय। विधानसभेत पुरवणी मागण्यांच्या चर्चेला उत्तर देताना आरोग्यमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे। राज्यातला रुग्णवाढीचा दर हा 0.21% एवढा आहे, तर रुग्णवाढीचा दर जास्त असलेल्या पहिल्या 14 राज्यात महाराष्ट्राचा समावेश सुद्धा नाहीये। अतिशय दिलासदायक अशी बातमी राज्यासाठी, राज्यातल्या सगळ्या सर्वसामान्य लोकांसाठी, ती म्हणजे कोरोनाच्या चाचण्यांमध्ये सरकारने 6व्यांदा घट केली आहे। आता राज्यात 700 रुपयात तुम्हाला कोरोनाची चाचणी करता येणार आहे। आरोग्यमंत्र्यांनी या संदर्भात काल विधानसभेत घोषणा केली आहे। कोरोना चाचण्यांच्या दरात राज्य सरकारने कपात करत 980 रुपयांवरून हा दर 780 रुपये एवढा कमी केला आहे। आणि आता महाराष्ट्र फास्ट मधून घेणार आहोत महत्वाच्या बातम्यांचा धावताडावा। देशामध्ये 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात कोरोना लस देण्यासंदर्भात जोरदार तयारी सध्या सुरू आहे। लसीकरणासाठी वैद्यकीय अधिकारी, स्वयंसेवक अधिकारी, कोल्ड चेन हाताळणारे सुपरवायझर, डाटा मॅनेजर, आशा वर्कर यांना प्रशिक्षित केलं जात आहे। याचप्रमाणे 29,000 कोल्ड चेन पॉईंट्स आणि 41,000 ड्रीप फ्रीझर बनवले जात आहेत। केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली आहे। एकावेळी 100 ते 200 जणांना ही लस दिली जाणार आहे। काही तक्रार असल्यास तत्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येईल। लसीकरणासाठी नागरिकांकडून आधी रजिस्ट्रेशन सुद्धा करून घेतलं जाईल। राज्यात 24 तासांमध्ये कोरोनाचे नवे 3422 रुग्ण आढळले असून 4395 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतलेत। 24 तासात 70 कोरोनाग्रस्तांचा राज्यात मृत्यू झाल्याचंही कळत आहे, तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 93.7% एवढं आहे। देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 99 लाखांच्या वर पोहोचला असून गेल्या 24 तासात देशात 22,065 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळलेत, तर 354 जणांचा मृत्यू झालाय। दुसरीकडे गेल्या 24 तासात 34,777 रुग्ण हे कोरोनामुक्त झाल्याचं कळत आहे। थोडक्यात, देशात 99,06,165 कोरोनाबाधितांपैकी 94,22,636 रुग्ण कोरोनामुक्त झालेत, तर सध्या 3,39,820 जणांवरती कोरोनाचे उपचार सुरू आहेत। देशातला रिकव्हरी रेट हा 95.11% गेलाय। कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती न्यू इयर आणि ख्रिसमससाठीची मुंबई महापालिकेची नियमावली 20 तारखेपूर्वी जाहीर होईल। यात 31 सेलिब्रेशनवरती निर्बंध येण्याची शक्यता आहे। मरीन ड्राईव्ह, सीफेस यासह इतर सार्वजनिक ठिकाणी सेलिब्रेशन करता येणार नाही। नाईट क्लब, हॉटेल्ससाठी सुद्धा कडक नियम बनवले जाऊ शकतात। आताही नाईट क्लब आणि हॉटेल्समध्ये नियम धाब्यावरती बसवले जात असल्याचं महापालिकेच्या कारवाईत समोर आलंय। यामुळे ख्रिसमस आणि नववर्ष स्वागताला अधिक कडक नियम लागू होऊ शकतात। हॉटेल स्टाफसाठी सुद्धा वेगळी नियमावली लागू होण्याची शक्यता आहे। मास्क न लावता रस्त्यात फिरणाऱ्यांची संख्या सध्या कमालीची वाढली आहे। एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या घटते, मात्र अजून हे संकट टळलेलं नाही आणि अशातच मास्क न लावता फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे। मास्क न लावणाऱ्यांना दंड आकारून सुद्धा नागरिकांना शिस्त लागलेली नाही। एप्रिल ते नोव्हेंबरच्या तुलनेमध्ये या महिन्यामध्ये दुप्पट बेफिकिरांवरती कारवाई झाली आहे। गेल्या महिनाभरामध्ये तब्बल 3 लाख मुंबईकरांवरती मास्क न लावल्याबद्दल दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। त्यांच्याकडून सुमारे 7 कोटी रुपये दंड वसूल करण्यात आलाय। आणि कोरोना संदर्भात एक महत्वाची बातमी, ती म्हणजे अद्याप COVID-19 व्यापक लसीकरण झालं नाही आणि त्याचा किती उपयोग होईल याचीही शंका आहे। अशातच आता ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार समोर आलाय। दक्षिण पूर्व इंग्लंडमध्ये SARS-CoV-2 हा नवा कोरोना व्हायरस आढळला असून या व्हायरसचे 1,000 जास्त रुग्ण आढळल्याची माहिती संसदेच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोमवारी देण्यात आली आहे। COVID-19 व्हायरसपेक्षा SARS-CoV-2 फैलावही अधिक वेगानं होत असल्याची धक्कादायक माहिती ब्रिटनचे आरोग्य राज्यमंत्री मॅट हँकॉक यांनी दिली आहे। कारण केंट काउंटीमध्ये गेल्या आठवड्यात याचा पहिला रुग्ण आढळला होता। शिवाय सध्या COVID-19 शोधली गेलेली लस ही SARS-CoV-2 किती परिणामकारक असेल याची सुद्धा शंका आहे। ब्रिटनने सध्या याबाबत जागतिक आरोग्य संघटनेला माहिती दिली आहे। आणि आता पुन्हा एकदा बोलूयात शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भातल्या काही महत्वाच्या बातम्यांकडे।
शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे वक्तव्य समर्थनीय नाही, मात्र या आंदोलनात शेतकऱ्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून काँग्रेस आणि कम्युनिस्ट अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप भाजप नेते माजी मंत्री अनिल बोंडेंनी केलाय. यवतमाळच्या कृषी विधेयकाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दिल्लीतील आंदोलनाची रूपरेषा बघितल्यास सामान्य माणसाच्या मनात संशयाला जागा निर्माण होत असल्याचं देखील बोंडे म्हणाले. वातावरणात होत असलेल्या बदलामुळे मालेगाव तालुक्यातील तुरीवरती मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेकडो एकरातील तूर ही बाळून जाते, यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती आर्थिक नुकसान होत आहे. दरम्यान नुकसानग्रस्त तूर शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मालेगाव तहसील कार्यालयात वाळलेल्या तुरीचं झाड आणून तहसीलदार यांना निवेदनही देण्यात आलं. नुकसान झालेल्या शेतीचे लवकरात लवकर पंचनामे, शेतकऱ्यांना मदत करा, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना ही रस्त्यावरती उतरून आंदोलन करणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय. आणि एक महत्वाची बातमी शेतकरी आंदोलनासंदर्भात, ती म्हणजे उत्तर प्रदेशातील शेतकरी आंदोलकांमध्ये फूट पडली आहे. राज्यातील भारतीय किसान युनिटच्या किसान गटाने केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांची भेट घेतली. हमीभावाच्या मुख्य मागणीसह 6 मागण्यांवरती विचार करण्याचं आश्वासन कृषी मंत्र्यांनी दिल्यानंतर संघटनेनं आपलं आंदोलन मागे घेतलंय. अर्थात ही संघटना दिल्लीच्या सीमांवरती आंदोलन करत नसली तरी राज्यात त्यांची निदर्शनं सुरू होती आणि आता हे आंदोलन तात्पुरतं मागे घेण्यात येत असल्याचं संघटनेचे नेते पवन ठाकूर यांनी सांगितलंय. मात्र किसान युनियनच्या अंबावत गटाने आंदोलनाची धग वाढवण्याची घोषणा केली आहे. अतिशय महत्वाची बातमी ती म्हणजे उत्तर प्रदेशातील शेतकरी आंदोलनामध्ये फूट पडल्याचं कळत आहे. किसान युनियनच्या गटाने यातून माघार घेतलेली आहे. किसान युनियनचे बरेच गट आहेत, त्यातल्या एका गटाने यातून या आंदोलनातून माघार घेतली. कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्यासोबत जी चर्चा झाली आहे, या चर्चेनंतर त्यांनी हा महत्वाचा निर्णय घेतलाय. अन्य प्रमुख संघटना आता सध्या आंदोलनावरती ठाम आहेत, मात्र किसान युनियनच्या एका गटाने या आंदोलनातून माघार घेतल्याचं कळतंय. उत्तर प्रदेशात त्यांचं हे आंदोलन सुरू होतं. पुन्हा एकदा वळूयात राज्यातल्या काही महत्वाच्या बातम्यांकडे. मराठा आरक्षण नाही तोपर्यंत आगामी जिल्हा परिषद आणि येणाऱ्या सर्व निवडणुकांवरती बहिष्कार घालण्याचा निर्णय नांदेड जिल्ह्यातील 2 गावांनी घेतलाय. मराठा आरक्षणासंदर्भात सरकार ठोस निर्णय घेत नाही, त्यामुळे आता निवडणुकीवरती बहिष्कार घालण्याचा निर्णय गावांमधून घेतला जातोय. नांदेड तालुक्यातील सुगाव आणि मुदखेड तालुक्यातील निवघा या 2 गावात सकल मराठा समाजाने बैठक घेत सगळ्या निवडणुकांवरती बहिष्कार घालण्याचा आता निर्णय घेतलाय. एमपीएससी बाबतचा घोळ काही संपतच नाहीये. जी मुलं परीक्षा देऊन उत्तीर्ण झाली आहेत त्यांना गेल्या 7 महिन्यांपासून नियुक्तीची प्रतीक्षा करावी लागते. सरकारकडून काहीच हालचाल होत नसल्यामुळे ते निराशेच्या छायेमध्ये आहेत. सरकारने ठोस निर्णय घेऊन आम्हाला दिलासा द्यावा अशी मागणी या उमेदवारांची आहे. कोल्हापुरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष समरजित राजे घाडगे यांना घरचं आहेरच आता देण्यात आलंय. पदवीधर शिक्षक मतदार संघात झालेल्या पराभवाची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. भाजपाचे जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा, हातकणंगलेचे माजी तालुकाध्यक्ष पी डी पाटील यांनी ही मागणी केली आहे. निवडणूक गांभीर्यानं घेतली नसल्याचा कार्यकर्त्यांचा यावेळी आरोप आहे. राज्य शासनाने सरत्या वर्षात उमेद अभियानाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा खंडित केल्या आहेत. तसंच अन्य संस्थेजवळ हे अभियान सोपवण्याच्या दृष्टीने या कर्मचाऱ्यांची नवीन संस्थेत पुनर्नियुक्ती करण्याचं ठरलंय. परंतु प्रत्यक्षात या कर्मचाऱ्यांची पुनर्नियुक्ती तर झालीच नाही, उलट आता हे कर्मचारी सेवा बंद झाल्यामुळे बेरोजगार झालेत. या अभियानाच्या बाबतीत शासनाने धरसोडीचं धोरण अवलंबल्यामुळे अभियानास जोडलेलं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक कुटुंब जे आहे ते महिला बचत गट संकटात सापडलेत आणि यामुळे आता संपूर्ण अभियान कोसळण्याची स्थिती आहे. यामुळे या अभियानातील सर्व कर्मचारी आता आंदोलनाला बसले. शाळा प्रशासनाने फी न भरलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ठेवलं जातं आणि इतकंच नाही तर मार्कशीट देण्यामध्ये येत नाहीये. तसंच विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन असताना फी संदर्भात ही मागणी केली जाते. या प्रकरणी कांदिवलीतील रायन इंटरनॅशनल स्कूल कॅमरे स्कूल समोर मनसेचे सरचिटणीस नयन कदम यांनी पदाधिकारी यांनी शाळेचा युनिफॉर्म आणि शाळेचं दप्तर परिधान करून आंदोलन केलं. जर विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं तर यामध्ये मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिलाय.
आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे विधानसभेमध्ये काल मराठा आंदोलनावरून आजी माजी मुख्यमंत्र्यांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. मराठा आंदोलकांना सरकारने अटक केली, भाजप सरकारच्या काळात असं कधीच झालं नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. ओबीसी आरक्षणासंदर्भात सरकारने संभ्रम निर्माण केल्याची टीकाही त्यांनी केली. चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हे आरोप मात्र फेटाळले. आरक्षणाचा विषय संवेदनशील आहे, मराठा आरक्षणाची लढाई ही अंतिम टप्प्यात असून ती आपण नक्की जिंकू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केलाय. मराठा आरक्षण देताना दुसऱ्या कोणत्याही समाजाचं आरक्षण निघणार नाही अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. कालचा विधानसभेचा जो दिवस आहे हा आजी माजी मुख्यमंत्र्यांच्या आरोप प्रत्यारोपावरून गाजलेला आहे आणि विधानसभेमध्ये मराठा आंदोलनावरून खरंतर खडाजंगी झाल्याचंही पाहायला मिळालं. मराठा आंदोलकांना सरकारने अटक केली आणि भाजप सरकारच्या काळात असं कधीच झालं नसल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला. तर ओबीसी आरक्षणाबाबत सरकारने संभ्रम निर्माण केल्याची टीकाही त्यांनी केली. पुन्हा एकदा वळूयात राज्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांकडे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी कंगना रणौत विरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडलाय. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी त्यांनी हा प्रस्ताव आणला. ईडीच्या छाप्यांमध्ये सरनाईकांजवळ पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडल्याचं ट्विट काही दिवसांपूर्वी कंगनानं केलं होतं. या आधारे काही माध्यमांनी बातम्याही केल्या होत्या. कंगनानी या माध्यमांच्या विरोधात सरनाईकांनी हक्कभंग प्रस्ताव मांडलाय. आपण ईडीला सहकार्य करत असून छाप्यांमध्ये पाकिस्तानी क्रेडिट कार्ड मिळालं नसल्याचा दावाही त्यांनी प्रस्ताव करताना मांडलाय. ऊसतोड मजूर कामगारांबाबतचा कायदा पुढील अधिवेशनात करणार अशी घोषणा धनंजय मुंडेंनी विधान परिषदेत केली आहे. या कामगारांना विमा संरक्षण कसं असेल, त्यांचा विकास कसा होईल, याचं कार्यालय कुठे असेल, हा सगळा विचार महामंडळ स्थापन करताना केला जाईल असंही त्यांनी सांगितलं. विधिमंडळाचं कामकाज स्थगित झालं असून राज्य विधिमंडळाचं पुढलं अधिवेशन आता 1 मार्च 2021 रोजी होत आहे. यंदाचं अधिवेशन केवळ 2 दिवसांचं ठेवण्यात आलं होतं. कोरोनामुळे हे अधिवेशन अवघ्या 2 दिवसांचं ठेवण्यात आलं होतं. नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं आकारण्यात येणाऱ्या मालमत्ता करधारक थकबाकीधारकांसाठी पालिकेनं अभय योजना 2020 सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत थकीत मालमत्ता करावरील दंड काही प्रमाणात माफ होणार आहे. या योजनेचा कालावधी 15 डिसेंबर 2020 ते 14 फेब्रुवारी 2021 असा असणार आहे. दरम्यान पाणी देयकावरील मूळ रक्कम एक रकमी भरल्यास दंड माफ करण्यात येणार आहे. कल्याण डोंबिवलीतील वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने रिंग रोडचं काम येत्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल असा अंदाज महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी वर्तवलाय. केडीएमसी आयुक्तांसह एमएमआरडी अधिकाऱ्यांनी रिंग रोडच्या दुर्गाडी ते टिटवाळे या टप्पा क्रमांक 4 ते 7 ची पाहणी केली आहे. इथल्या जमीन भूसंपादनाच्या अडचणी सुद्धा समजून त्यांनी घेतल्यात. येत्या एप्रिलपासून प्रत्येक टप्पा केडीएमसीच्या ताब्यात देण्याचं एमएमआरडीएचे नियोजन आहे असंही आयुक्तांनी स्पष्ट केलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुप्रदेशित चिपी विमानतळासाठी अखेर मुहूर्त सापडला असून जानेवारी 2021 पासून चिपी विमानतळ कार्यान्वित होत आहे. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून या संदर्भात माहितीही देण्यात आली आहे. दरम्यान परवाना प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या आयटी यंत्रणा, एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवर, प्रतीक्षित अग्निशमन दल अशा काही बाबींची त्वरित पूर्तता करण्याचे निर्देश विमानतळ विकासकांना देण्यात आले आहेत. तर जानेवारी 2021 ची डेडलाईन गाठण्यासाठी सर्व भागधारकांशी समन्वय साधावा अशी विनंती केंद्रीय नागरी विमान मंत्रालयाकडून राज्य शासनाला करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात पहिल्यांदाच उरण परिसरातील पाणवठ्यांवरती लालसरी आणि नयनसरी बदकांचं दर्शन झालंय. युरोप आणि सायबेरियामधून हे पक्षी उरणमधल्या पाणथळ जागेंवरती स्थलांतरित झालेत. उरण भागात पक्ष्यांच्या 250 अधिक प्रजाती आढळतात आणि यात आता लालसरी आणि नयनसरी यांची देखील भर पडली आहे. बेलपाडा भागामध्ये या पक्ष्यांचं दर्शन झाल्यानंतर पक्षी निरीक्षकांनी याची नोंद जागतिक नोंदी ठेवणारे जे ई बर्ड आहेत या वेबसाईटवरती केली आहे. यातील लालसरी हा पक्षी मध्यम आकाराचा असून त्याची लांबी 50 ते 60 सेंटीमीटर एवढी असते. तर नयनसरी बदकांची लांबी 35 ते 40 सेंटीमीटर एवढी असते. कोरोनामुळे घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचं आर्थिक गणित कोलमडले पण या कोरोना संकटात एक अनपेक्षित बदल रत्नागिरी जिल्ह्यात पाहायला मिळालाय. लॉकडाऊनमुळे अनेक चाकरमानी कोकणामध्ये आले पण यावर्षी भाताच्या उत्पादनात कमालीची वाढ झाली आहे. यंदा रत्नागिरी जिल्ह्यात भाताचे विक्रमी उत्पादन झालंय. त्यामुळे गेल्या 3 वर्षातील सर्वात जास्त भाताचं उत्पादन रत्नागिरी जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील यावर्षी तब्बल 22,000 क्विंटल भाताचं उत्पादन झालंय. राजकीय नेत्यांची बॅनरबाजी आणि कार्यकर्त्यांची चमकोगिरी लोकांसाठी काही नवी नाही आहे. एका बॅनरवरती 4 ते 5 फोटो असतात पण पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरमध्ये चमकोगिरीचा कळसच पाहायला मिळालाय.
एका बॅनरवरती तब्बल 6,500 कार्यकर्त्यांचे फोटो लावण्यात आले आहेत. जुन्नरच्या केवडीचे सरपंच अमोल लांडे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड झाली. या निमित्ताने त्यांचा अभिनंदनाचा बॅनरही लावण्यात आला. या बॅनरवरती थोडे थोडके नव्हे तर तब्बल 6,500 फोटो लावण्यात आले आहेत. तालुक्यातल्या प्रत्येक गावातील छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांचे फोटोही या बॅनरवरती लावण्यात आले आहेत. बीडमधल्या अंबाजोगाई तालुक्यातील घाटना दूर आरोग्य केंद्राला उत्कृष्ट आरोग्य वर्धिनी केंद्र म्हणून राज्यातील प्रथम क्रमांक पुरस्कार मिळाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नुकतीच ही यादी जाहीर केली गेली आहे. यामुळे पुन्हा एकदा बीड जिल्हा आरोग्य विभागाची मान उंचावली आहे. रुग्णालयातील सहकाऱ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे घटनादूर आरोग्य केंद्राला हा पुरस्कार मिळाला आहे. नामांकित रुग्णालयाप्रमाणे या रुग्णालयात उपचारही मिळतात. पूरे राजस्थान का हर जिले का किसान ट्रैक्टर लेके निकलेगा. सर एक क्लियर करो, तुसी रोड जाम करना चाहिए कि दिल्ली जाना? हम रोड जाम करेंगे. आप तसल्ली करो, मुकदमा नहीं बन रहा. मतलब जो जोर इधर लग गया है, ये हमारी रणनीति है. वो जोर एक स्ट्रेटेजी है, हम अपनी स्ट्रेटेजी के हिसाब से चल. आमच्या काळामध्ये मराठा समाजाचे मोर्चे देखील बघितले, आंदोलनही बघितले, पण कधी कोणाला अटक नाही झाली. कोणाला घर मोर्चा काढू नका, मुंबईत येऊ नका अशा प्रकारे नाही झालं अध्यक्ष महोदय. आज तर एक प्रकारे अशा प्रकारची आणीबाणी लागली आहे की मराठा समन्वयक जे आहेत त्यांना घरीच थांबवण्यात येतं, त्यांना अटक करण्यात येते. जे कोरोनाच्या चाचण्यांमध्ये सरकारने 6व्यांदा घट केली आहे. आता राज्यात 700 रुपयात कोरोनाची चाचणी होणार असून आरोग्यमंत्र्यांनी ही घोषणा विधानसभेत केली आहे. कोरोना चाचण्यांच्या दरामध्ये राज्य सरकारने कपात करत 980 रुपयांवरून हा दर 780 रुपये एवढा केलाय. कोरोना संकटाची सुरुवात झाली तेव्हा हा दर 4,500 एवढा होता, तो आता अवघ्या 700 रुपयांवरती आलाय. विधानसभेत पुरवणी मागण्यांच्या चर्चेला उत्तर देताना आरोग्यमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे. राज्यातला रुग्णवाढीचा दर हा 0.21% एवढा आहे, तर रुग्णवाढीचा दर जास्त असलेल्या पहिल्या 14 राज्यात महाराष्ट्राचा समावेश सुद्धा नाहीये. अतिशय दिलासादायक अशी बातमी राज्यासाठी, राज्यातल्या सगळ्या सर्वसामान्य लोकांसाठी, ती म्हणजे कोरोनाच्या चाचण्यांमध्ये सरकारने 6व्यांदा घट केली आहे. आता राज्यात 700 रुपयात तुम्हाला कोरोनाची चाचणी करता येणार आहे. आरोग्यमंत्र्यांनी या संदर्भात काल विधानसभेत घोषणा केली आहे. कोरोना चाचण्यांच्या दरात राज्य सरकारने कपात करत 980 रुपयांवरून हा दर 780 रुपये एवढा कमी केलाय. आणि आता महाराष्ट्र फास्ट मधून घेणार आहोत महत्वाच्या बातम्यांचा धावताडावा. देशामध्ये 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात कोरोना लस देण्यासंदर्भात जोरदार तयारी सध्या सुरू आहे. लसीकरणासाठी वैद्यकीय अधिकारी, स्वयंसेवक अधिकारी, कोल्ड चेन हाताळणारे सुपरवायझर, डाटा मॅनेजर, आशा वर्कर यांना प्रशिक्षित केलं जात आहे. याचप्रमाणे 29,000 कोल्ड चेन पॉईंट्स आणि 41,000 ड्रीप फ्रीझर बनवले जात आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली आहे. एकावेळी 100 ते 200 जणांना ही लस दिली जाणार आहे. काही तक्रार असल्यास तत्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येईल. लसीकरणासाठी नागरिकांकडून आधी रजिस्ट्रेशन सुद्धा करून घेतलं जाईल. राज्यात 24 तासांमध्ये कोरोनाचे नवे 3,422 रुग्ण आढळले असून 4,395 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतलेत. 24 तासात 70 कोरोनाग्रस्तांचा राज्यात मृत्यू झाल्याचंही कळत आहे. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 93.60% एवढं आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 99 लाखांच्या वर पोहोचला असून गेल्या 24 तासात देशात 22,065 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळलेत, तर 354 जणांचा मृत्यू झालाय. दुसरीकडे गेल्या 24 तासात 37,777 रुग्ण हे कोरोनामुक्त झाल्याचं कळत आहे. थोडक्यात देशात 99,06,165 कोरोनाबाधितांपैकी 94,22,736 रुग्ण कोरोनामुक्त झालेत, तर सध्या 3,39,820 जणांवरती कोरोनाचे उपचार सुरू आहेत. देशातला रिकव्हरी रेट हा 95.11% गेलाय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती न्यू इयर आणि ख्रिसमससाठीची मुंबई महापालिकेची नियमावली 20 तारखेपूर्वी जाहीर होईल. यात 31 सेलिब्रेशनवरती निर्बंध येण्याची शक्यता आहे. मरीन ड्राईव्ह, सीफेस यासह इतर सार्वजनिक ठिकाणी सेलिब्रेशन करता येणार नाही. नाईट क्लब, हॉटेल्ससाठी सुद्धा कडक नियम बनवले जाऊ शकतात. आताही नाईट क्लब आणि हॉटेल्समध्ये नियम धाब्यावरती बसवले जात असल्याचं महापालिकेच्या कारवाईत समोर आलंय. यामुळे ख्रिसमस आणि नववर्ष स्वागताला अधिक कडक नियम लागू होऊ शकतात. हॉटेल स्टाफसाठी सुद्धा वेगळी नियमावली लागू होण्याची शक्यता आहे.
मास्क न लावता रस्त्यात फिरणाऱ्यांची संख्या सध्या कमालीची वाढली आहे. एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या घटते मात्र अजून हे संकट टळलेलं नाही आणि अशातच मास्क न लावता फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मास्क न लावणाऱ्यांना दंड आकारून सुद्धा नागरिकांना शिस्त लागलेली नाही. एप्रिल ते नोव्हेंबरच्या तुलनेमध्ये या महिन्यामध्ये दुप्पट बेफिकिरांवरती कारवाई झाली आहे. गेल्या महिनाभरामध्ये तब्बल 3 लाख मुंबईकरांवरती मास्क न लावल्याबद्दल दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सुमारे 7 कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. आणि कोरोना संदर्भात एक महत्त्वाची बातमी, ती म्हणजे अद्याप COVID-19 व्यापक लसीकरण झालं नाही आणि त्याचा किती उपयोग होईल याची ही शंका आहे. अशातच आता ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार समोर आलाय. दक्षिण पूर्व इंग्लंडमध्ये SARS-CoV-2 हा नवा कोरोना व्हायरस आढळला असून या व्हायरसचे 1,000 पेक्षा जास्त रुग्ण आढळल्याची माहिती संसदेच्या हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये सोमवारी देण्यात आली आहे. COVID-19 व्हायरसपेक्षा SARS-CoV-2 फैलावही अधिक वेगानं होत असल्याची धक्कादायक माहिती ब्रिटनचे आरोग्य राज्यमंत्री मॅट हँकॉक यांनी दिली आहे. कारण केंट काउंटीमध्ये गेल्या आठवड्यात याचा पहिला रुग्ण आढळला होता. शिवाय सध्या COVID-19 साठी शोधली गेलेली लस ही SARS-CoV-2 वरती किती परिणामकारक असेल याची सुद्धा शंका आहे. ब्रिटनने सध्या याबाबत जागतिक आरोग्य संघटनेला माहिती दिली आहे. आणि आता पुन्हा एकदा वळूयात शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांकडे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे वक्तव्य समर्थनीय नाही, मात्र या आंदोलनात शेतकऱ्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून काँग्रेस आणि कम्युनिस्ट अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न करतात असा आरोप भाजप नेते माजी मंत्री अनिल बोंडेंनी केलाय. यवतमाळच्या कृषी विधेयकाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दिल्लीतील आंदोलनाची रूपरेषा बघितल्यास सामान्य माणसाच्या मनात संशयाला जागा निर्माण होत असल्याचं देखील बोंडे म्हणाले. वातावरणात होत असलेल्या बदलामुळे मालेगाव तालुक्यातील तुरीवरती मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेकडो एकरातील तूर ही बाळून जाते. यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती आर्थिक नुकसान होत आहे. दरम्यान नुकसानग्रस्त तूर शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मालेगाव तहसील कार्यालयात वाळलेल्या तुरीचं झाड आणून तहसीलदार यांना निवेदनही देण्यात आलं. नुकसान झालेल्या शेतीचे लवकरात लवकर पंचनामे, शेतकऱ्यांना मदत करा, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना ही रस्त्यावरती उतरून आंदोलन करणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय. आणि एक महत्वाची बातमी शेतकरी आंदोलनासंदर्भात, ती म्हणजे उत्तर प्रदेशातील शेतकरी आंदोलकांमध्ये फूट पडली आहे. राज्यातील भारतीय किसान युनिटच्या किसान गटाने केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांची भेट घेतली. हमीभावाच्या मुख्य मागणीसह 6 मागण्यांवरती विचार करण्याचं आश्वासन कृषी मंत्र्यांनी दिल्यानंतर संघटनेनं आपलं आंदोलन मागे घेतलंय. अर्थात ही संघटना दिल्लीच्या सीमांवरती आंदोलन करत नसली तरी राज्यात त्यांची निदर्शनं सुरू होती आणि आता हे आंदोलन तात्पुरतं मागे घेण्यात येत असल्याचं संघटनेचे नेते पवन ठाकूर यांनी सांगितलंय. मात्र किसान युनियनच्या अंबावत गटाने आंदोलनाची धग वाढवण्याची घोषणा केली आहे. अतिशय महत्वाची बातमी ती म्हणजे उत्तर प्रदेशातील शेतकरी आंदोलनामध्ये फूट पडल्याचं कळतंय. किसान युनियनच्या गटाने यातून माघार घेतलेली आहे. किसान युनियनचे बरेच गट आहेत, त्यातल्या एका गटाने यातून या आंदोलनातून माघार घेतली आहे. कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्यासोबत जी चर्चा झाली आहे या चर्चेनंतर त्यांनी हा महत्वाचा निर्णय घेतलाय. अन्य प्रमुख संघटना आता सध्या आंदोलनावरती ठाम आहेत, मात्र किसान युनियनच्या एका गटाने या आंदोलनातून माघार घेतल्याचं कळतंय. उत्तर प्रदेशात त्यांचं हे आंदोलन सुरू होतं. पुन्हा एकदा वळूयात राज्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांकडे. मराठा आरक्षण नाही तोपर्यंत आगामी जिल्हा परिषद आणि येणाऱ्या सर्व निवडणुकांवरती बहिष्कार घालण्याचा निर्णय नांदेड जिल्ह्यातील 2 गावांनी घेतलाय. मराठा आरक्षणासंदर्भात सरकार ठोस निर्णय घेत नाही, त्यामुळे आता निवडणुकीवरती बहिष्कार घालण्याचा निर्णय गावांमधून घेतला जातोय. नांदेड तालुक्यातील सुगाव आणि मुदखेड तालुक्यातील निवघा या 2 गावात सकल मराठा समाजाने बैठक घेत सगळ्या निवडणुकांवरती बहिष्कार घालण्याचा आता निर्णय घेतलाय. एमपीएससीबाबतचा घोळ काही संपतच नाहीये. जी मुलं परीक्षा देऊन उत्तीर्ण झाली आहेत त्यांना गेल्या 7 महिन्यांपासून नियुक्तीची प्रतीक्षा करावी लागते. सरकारकडून काहीच हालचाल होत नसल्यामुळे ते निराशेच्या छायेमध्ये आहेत. सरकारने ठोस निर्णय घेऊन आम्हाला दिलासा द्यावा अशी मागणी या उमेदवारांची आहे.
कोल्हापुरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष समरजित राजे घाडगे यांना घरचा आहेरच आता देण्यात आला आहे. पदवीधर शिक्षक मतदार संघात झालेल्या पराभवाची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. भाजपाचे जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा, हातकणंगलेचे माजी तालुकाध्यक्ष पी डी पाटील यांनी ही मागणी केली आहे. निवडणूक गांभीर्याने घेतली नसल्याचा कार्यकर्त्यांचा यावेळी आरोप आहे. राज्य शासनाने सरत्या वर्षात उमेद अभियानाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा खंडित केल्या आहेत. तसंच अन्य संस्थेजवळ हे अभियान सोपवण्याच्या दृष्टीने या कर्मचाऱ्यांची नवीन संस्थेत पुनर्नियुक्ती करण्याचं ठरलंय. परंतु प्रत्यक्षात या कर्मचाऱ्यांची पुनर्नियुक्ती तर झालीच नाही, उलट आता हे कर्मचारी सेवा बंद झाल्यामुळे बेरोजगार झालेत. या अभियानाच्या बाबतीत शासनाने धरसोडीचं धोरण अवलंबल्यामुळे अभियानास जोडलेलं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक कुटुंब जे आहे ते महिला बचत गट संकटात सापडलेत आणि यामुळे आता संपूर्ण अभियान कोसळण्याची स्थिती आहे. यामुळे या अभियानातील सर्व कर्मचारी आता आंदोलनाला बसले. शाळा प्रशासनाने फी न भरलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ठेवलं जात आहे आणि इतकंच नाही तर मार्कशीट देण्यामध्ये येत नाहीये. तसंच विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन असताना फी संदर्भात ही मागणी केली जाते. या प्रकरणी कांदिवलीतील रायन इंटरनॅशनल स्कूल कॅम्ब्रिज स्कूल समोर मनसेचे सरचिटणीस नयन कदम यांनी पदाधिकारी यांनी शाळेचा युनिफॉर्म आणि शाळेचं दप्तर परिधान करून आंदोलन केलं. जर विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं तर यामध्ये मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला. आणि महत्वाची बातमी ती म्हणजे विधानसभेमध्ये काल मराठा आंदोलनावरून आजी माजी मुख्यमंत्र्यांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. मराठा आंदोलकांना सरकारने अटक केली, भाजप सरकारच्या काळात असं कधीच झालं नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. ओबीसी आरक्षणासंदर्भात सरकारने संभ्रम निर्माण केल्याची टीकाही त्यांनी केली. चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हे आरोप मात्र फेटाळलेत. आरक्षणाचा विषय संवेदनशील आहे, मराठा आरक्षणाची लढाई ही अंतिम टप्प्यात असून ती आपण नक्की जिंकू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केलाय. मराठा आरक्षण देताना दुसऱ्या कोणत्याही समाजाचं आरक्षण निघणार नाही अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. कालचा विधानसभेचा जो दिवस आहे हा आजी माजी मुख्यमंत्र्यांच्या आरोप प्रत्यारोपावरून गाजलेला आहे आणि विधानसभेमध्ये मराठा आंदोलनावरून खरंतर खडाजंगी झाल्याचंही पाहायला मिळालं. मराठा आंदोलकांना सरकारने अटक केली आणि भाजप सरकारच्या काळात असं कधीच झालं नसल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला. तर ओबीसी आरक्षणाबाबत सरकारने संभ्रम निर्माण केल्याची टीकाही त्यांनी केली. पुन्हा एकदा वळूयात राज्यातल्या काही महत्वाच्या बातम्यांकडे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी कंगना रणौत विरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडलाय. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी त्यांनी हा प्रस्ताव आणला. ईडीच्या छाप्यांमध्ये सरनाईकांजवळ पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडल्याचं ट्विट काही दिवसांपूर्वी कंगनानं केलं होतं. या आधारे काही माध्यमांनी बातम्याही केल्या होत्या. कंगनानी या माध्यमांच्या विरोधात सरनाईकांनी हक्कभंग प्रस्ताव मांडलाय. आपण ईडीला सहकार्य करत असून छाप्यांमध्ये पाकिस्तानी क्रेडिट कार्ड मिळालं नसल्याचा दावाही त्यांनी प्रस्ताव करताना मांडलाय. ऊसतोड मजूर कामगारांबाबतचा कायदा पुढील अधिवेशनात करणार अशी घोषणा धनंजय मुंडेंनी विधान परिषदेत केली आहे. या कामगारांना विमा संरक्षण कसं असेल, त्यांचा विकास कसा होईल, याचं कार्यालय कुठे असेल, हा सगळा विचार महामंडळ स्थापन करताना केला जाईल असंही त्यांनी सांगितलंय. विधिमंडळाचं कामकाज स्थगित झालं असून राज्य विधिमंडळाचं पुढलं अधिवेशन आता 1 मार्च 2021 रोजी होत आहे. यंदाचं अधिवेशन केवळ 2 दिवसांचं ठेवण्यात आलं होतं. कोरोनामुळे हे अधिवेशन अवघ्या 2 दिवसांचं ठेवण्यात आलं होतं. नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं आकारण्यात येणाऱ्या मालमत्ता करधारक थकबाकीधारकांसाठी पालिकेनं अभय योजना 2020 सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत थकीत मालमत्ता करावरील दंड काही प्रमाणात माफ होणार आहे. या योजनेचा कालावधी 15 डिसेंबर 2020 ते 14 फेब्रुवारी 2021 असा असणार आहे. दरम्यान पाणी देयकावरील मूळ रक्कम एकरकमी भरल्यास दंड माफ करण्यात येणार आहे. कल्याण डोंबिवलीतील वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने रिंग रोडचं काम येत्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल असा अंदाज महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी वर्तवलाय. केडीएमसी आयुक्तांसह एमएमआरडी अधिकाऱ्यांनी रिंग रोडच्या दुर्गाडी ते टिटवाळे या टप्पा क्रमांक 4 ते 7 ची पाहणी केली आहे. इथल्या जमीन भूसंपादनाच्या अडचणी सुद्धा समजून त्यांनी घेतल्या आहेत. येत्या एप्रिलपासून प्रत्येक टप्पा केडीएमसीच्या ताब्यात देण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे असंही आयुक्तांनी स्पष्ट केलंय.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुप्रतीक्षित शिपी विमानतळासाठी अखेर मुहूर्त सापडला असून जानेवारी 2021 पासून शिपी विमानतळ कार्यान्वित होत आहे। नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून या संदर्भात माहितीही देण्यात आली आहे। दरम्यान परवाना प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या आयटी यंत्रणा, एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवर, प्रतीक्षित अग्निशमन दल अशा काही बाबींची त्वरित पूर्तता करण्याचे निर्देश विमानतळ विकासकांना देण्यात आले आहेत। तर जानेवारी 2021 ची डेडलाईन गाठण्यासाठी सर्व भागधारकांशी समन्वय साधावा अशी विनंती केंद्रीय नागरी विमान मंत्रालयाकडून राज्य शासनाला करण्यात आली आहे। रायगड जिल्ह्यात पहिल्यांदाच उरण परिसरातील पाणवठ्यांवरती लालसरी आणि नयनसरी बदकांचं दर्शन झालंय। युरोप आणि सायबेरियामधून हे पक्षी उरणमधल्या पाणथळ जागेंवरती स्थलांतरित झालेत। उरण भागात पक्ष्यांच्या 250 अधिक प्रजाती आढळतात आणि यात आता लालसरी आणि नयनसरी यांची देखील भर पडली आहे। बेलपाडा भागामध्ये या पक्ष्यांचं दर्शन झाल्यानंतर पक्षी निरीक्षकांनी याची नोंद जागतिक नोंदी ठेवणारे जे ई बर्ड आहेत या वेबसाईटवरती केली आहे। यातील लालसरी हा पक्षी मध्यम आकाराचा असून त्याची लांबी 50 ते 60 सेंटीमीटर एवढी असते तर नयनसरी बदकांची लांबी 35 ते 40 सेंटीमीटर एवढी असते। कोरोनामुळे घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचं आर्थिक गणित कोलमडले पण या कोरोना संकटात एक अनपेक्षित बदल रत्नागिरी जिल्ह्यात पाहायला मिळाला आहे। लॉकडाऊनमुळे अनेक साखरमानी कोकणामध्ये आले पण यावर्षी भाताच्या उत्पादनात कमालीची वाढ झाली आहे। यंदा रत्नागिरी जिल्ह्यात भाताचे विक्रमी उत्पादन झाले आहे। त्यामुळे गेल्या 3 वर्षातील सर्वात जास्त भाताचं उत्पादन रत्नागिरी जिल्ह्यात पाहायला मिळतंय। रत्नागिरी जिल्ह्यातील यावर्षी तब्बल 22,000 क्विंटल भाताचं उत्पादन झालंय। राजकीय नेत्यांची बॅनरबाजी आणि कार्यकर्त्यांची चमकोगिरी लोकांसाठी काही नवी नाहीये। एका बॅनरवरती 4 ते 5 फोटो असतात पण पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरमध्ये चमकोगिरीचा कळसच पाहायला मिळालाय। एका बॅनरवरती तब्बल 6,500 कार्यकर्त्यांचे फोटो लावण्यात आले आहेत। जुन्नरच्या केवडीचे सरपंच अमोल लांडे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड झाली। या निमित्तानं त्यांचा अभिनंदनाचा बॅनरही लावण्यात आला। या बॅनरवरती थोडे थोडके नव्हे तर तब्बल 6,500 फोटो लावण्यात आले आहेत। तालुक्यातल्या प्रत्येक गावातील छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांचे फोटोही या बॅनरवरती लावण्यात आले आहेत। बीडमधल्या अंबाजोगाई तालुक्यातील घाटनादूर आरोग्य केंद्राला उत्कृष्ट आरोग्यवर्धिनी केंद्र म्हणून राज्यातील प्रथम क्रमांक पुरस्कार मिळालाय। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नुकतीच ही यादी जाहीर केली गेली आहे। यामुळे पुन्हा एकदा बीड जिल्हा आरोग्य विभागाची मान उंचावली आहे। रुग्णालयातील सहकाऱ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे घाटनादूर आरोग्य केंद्राला हा पुरस्कार मिळालाय। नामांकित रुग्णालयाप्रमाणे या रुग्णालयात उपचारही मिळतात। नजर टाकूया गुन्हेगारी जगतातल्या महत्त्वाच्या बातम्यांकडे। बिहारच्या कटिहारमध्ये 5 पाकिस्तानी नागरिकांना पोलिसांनी अटक केली असून शहर पोलीस आणि सीआयडीच्या स्पेशल टीमने ही कारवाई केली आहे। चौधरी मोहल्ला भागामध्ये 5 जण भाड्याने घर घेऊन राहत होते। त्यांच्याकडून काही विदेशी चलन तसंच कागदपत्रही जप्त करण्यात आली असून अटक करण्यात आलेल्या संशयितांची कसून चौकशी सध्या करण्यात येते। जळगावमध्ये गिरीश महाजन यांचे समर्थक आणि एकनाथ खडसे समर्थकांमध्ये जोरदार राडा झालाय। भुसावळचे नगराध्यक्ष अनिल चौधरी आणि नगरसेवक सुनील माळी यांचे बंधू मुकेश माळी यांच्या गटामध्ये किरकोळ वादातून राडा झाला। अनिल चौधरी हे गिरीश महाजन यांचे समर्थक आहेत तर सुनील माळी एकनाथ खडसे समर्थक आहेत। खेडी शिवारातील एका हॉटेलमध्ये रात्री या 2 गटात हाणामारी झाली। नगराध्यक्ष अनिल चौधरी समर्थकांनी पिस्तूल काढल्यामुळे घटनास्थळी जबरदस्त तणाव निर्माण झाला होता। हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्यानंतर दोन्ही गटांवरती एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झालाय। जळगाव जिल्ह्यामधल्या भडगाव तालुक्यात वडगाव सतीचे कौटुंबिक वादातून सख्या काकानेच 3 वर्षांच्या पुतण्याला विहिरीत फेकून जीवे मारले। भडगाव पोलिसांनी आरोपी काका निलेश रामदास गायकवाडला ताब्यात घेतलं असून निलेश गायकवाड याला ताब्यात घेऊन पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे।